तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत करतो 02 सक्सेस या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पोलीस भरती बुक लिस्ट 2022 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही फक्त या पुस्तकांमधील अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो व हमखास यश मिळवायचं आहे बरोबर. तर मराठी व्याकरणासाठी, गणितासाठी, इतिहासासाठी व बुद्धिमत्तासाठी कोणते बुक्स वापरायचे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बेस्ट बुक्स फॉर 2022 बरोबर विद्यार्थी मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे पोलीस भरतीचे रिलेटेड व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात बरोबर. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मराठी व्याकरणासाठी कोणते पुस्तक वापरायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मराठी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे या सरांचं पुस्तक तुम्ही वापरायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. व दुसरा म्हणजे मोरा वाळिंबे सर यांचा सुद्धा सुगम मराठी व्याकरण हा तुम्ही पुस्तक बाय करू शकता बरोबर विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही पहिले विद्यार्थी मित्रांनो बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक पोलीस भरतीसाठी वापरायचं आहे, व जे विद्यार्थी MPSC UPSC तयारी करत असाल त्यांच्यासाठी हा पुस्तक मोरा वाळिंबे सरांचा उपयुक्त आहे बरोबर विद्यार्थी मित्रांनो. पण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही, मी सांगतो माझ्या सजेशननुसार, तर तुम्ही मराठी व्याकरणाचे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. या पुस्तकामध्ये सरावासाठी सुद्धा खूप प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, व अत्यंत सोप्या पद्धतीने मराठी व्याकरण या पुस्तकामध्ये शिकवलेलं आहे बरोबर. म्हणून तुम्ही पोलीस भरतीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बरोबर. तर गणितासाठी कोणतं पुस्तक वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गणितासाठी सुद्धा दोन पुस्तकं वापरू शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही पहिला पुस्तक पंढरी रातराणे या सरांचं व दुसरा सतीश वोचे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ हे दोन पुस्तके तुम्ही परचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो बरोबर. तुम्ही काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, एक चॅप्टर फास्ट ट्रॅक मॅथमधून व एक ही चॅप्टर पंढरी रातराणे सरांच्या पुस्तकामधून असं दोघे मिळून तुम्ही चॅप्टर वाईज अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून एका पुस्तकामधील शॉर्ट ट्रिक व दुसऱ्या पुस्तकामधील शॉर्ट ट्रिक तुम्ही मॅच करून अगदी एकदम सोप्या पद्धतीने गणित विषय हा कंप्लीट करू शकता बरोबर विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही हे दोन्ही पुस्तकं परचेस करून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मॅथ हा विषय अवघड जाणार नाही बरोबर विद्यार्थी मित्रांनो. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मॅथचे रिलेटेड व्हिडिओ अपलोड केले जातात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्हाला जर मॅथचे व्हिडिओ पाहिजे असतील विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे, कारण की मॅथचं एकदम शॉर्ट ट्रेकने आपल्या यूट्यूब चॅनलवरती शिकवलं जातं बरोबर. तर बुद्धिमत्तासाठी सुद्धा माझ्या सजेशननुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सतीश वोचे सरांचं व अनिल अंकलकी सरांचं पुस्तक तुम्ही परचेस करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. माझ्या सजेशननुसार तुम्ही विद्यार्थी मित्रांनो दोघं पुस्तके परचेस करा, कारण की बुद्धिमत्तासाठी सतीश वोचे सरांचा पुस्तक अत्यंत उपयुक्त असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जर पुस्तक तुम्ही परचेस केला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला यूट्यूबवरती सतीश वोचे सरांचा रिलेटेड व्हिडिओ बुद्धिमत्तासाठी भेटून जातील बरोबर यूट्यूबवरती. व तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा बुद्धिमत्ताचे विषय शिकवले जातात बरोबर. व अनिल अंकलकी सरांचा सुद्धा बुद्धिमत्ता चाचणी हा पुस्तक तुम्ही परचेस करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला दोघं पुस्तकांचा फायदा होईल बरोबर. या पुस्तकामधून 50% प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो, व या पुस्तकामधून 50% बरोबर असं 100% विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पुस्तकामधून फक्त प्रश्न विचारले जातात बरोबर. याचा फायदा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक चॅप्टर या पुस्तकामधील व एक चॅप्टर या पुस्तकामधील कराल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला बुद्धिमत्तासाठी अडचण जाणार नाही बरोबर. म्हणून तुम्ही दोघं पुस्तके परचेस करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला बुद्धिमत्तासाठी फायदा होईल बरोबर. तसेच इतिहासासाठी बरेच विद्यार्थी इतिहास हा सब्जेक्ट करत नाही विद्यार्थी मित्रांनो, तर मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व विषयांचा टोटल अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टमध्ये कमी मार्क पडणार नाही बरोबर विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही इतिहासासाठी तात्यांचाच ठोकळा, एकनाथ पाटील तात्या या सरांचा तुम्ही ठोकळा इतिहासासाठी तुम्ही परचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जीकेचा प्रश्नसुद्धा चुकणार नाही बरोबर. तसेच तुम्हाला जर गणित बुद्धिमत्ता हे विषय अवघड वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती या गणित व बुद्धिमत्ता रिलेटेड व्हिडिओ अपलोड केले जातात, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल बरोबर विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात बरोबर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.